24 फेब्रुवारी 2024 ला आहे माघ पौर्णिमा। ज्योतिषशास्त्रानुसार माघ पौर्णिमेच्या दिवशी देवी लक्ष्मीसमोर जवसाच्या तेलाचा दिवा लावल्यानं आर्थिक लाभ तर होतोच, तर शिवाय या दिवशी काळ्या तिळाचा हवन केल्यास भगवान श्री हरी विष्णूची कृपा साधकावर राहते असं म्हणतात। माघ पौर्णिमेच्या दिवशी या दोन गोष्टी विशेष पूजाविधीसह कशा करता येतील, यासाठी योग्य वेळ कोणती आणि माघ पौर्णिमेचे विशेष महत्त्व या व्हिडिओद्वारे समजून घेऊयात। पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। 24 फेब्रुवारी 2024 रोजी आहे माघ पौर्णिमा। संत रविदास जयंती आणि ललिता जयंती देखील याच दिवशी येत आहे। या दिवशी देव स्वर्गातून पृथ्वीवर येतात अशी धार्मिक मान्यता आहे। अशा स्थितीत या दिवशी गंगेत स्नान करून दान केल्याने देवताही प्रसन्न होतात। पौष पौर्णिमा आणि माघ पौर्णिमा या दरम्यान गंगा स्नान केलं जातं। माघ पौर्णिमेच्या दिवशी सर्व तलाव, तीर्थक्षेत्र आणि नद्यांमध्ये शुद्ध स्नान करण्याचं विशेष महत्त्व आहे। माघ पौर्णिमेला अनेक तीर्थक्षेत्रांच्या काठावर जत्राही भरते। माघ पौर्णिमेच्या व्रताला घरोघरी सत्यनारायणाची पूजा आणि कथा सांगण्याचीही परंपरा आहे। यंदा माघ पौर्णिमा तिथी 23 फेब्रुवारी 2024 रोजी दुपारी 3:36 सुरू होणार आहे आणि ही तिथी 24 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 6:30 संपणार आहे। 24 फेब्रुवारी रोजी माघ पौर्णिमेचं व्रत केलं जाणार आहे। या दिवशी सकाळी 5:11 ते 6:02 स्नान आणि दान करण्याचा शुभ मुहूर्त आहे। शिवाय या दिवशी दुपारी 12:12 ते 12:57 अभिजित मुहूर्त आहे। या दिवशी सकाळी 8:18 ते 9:43 सत्यनारायणाच्या पूजेची वेळ आहे। या दिवशी देवी लक्ष्मीची पूजेची वेळ सकाळी 12:09 ते दुपारी 12:59 असेल। याचबरोबर ज्योतिषीय गणनेनुसार यावर्षी पौर्णिमेच्या दिवशी अनेक शुभयोग तयार होत आहेत। याशिवाय या शुभयोगांमध्ये काही कामं केल्यानेही अनेक फायदे होतील असं सांगितलं जातंय। आधी सांगितल्याप्रमाणे माघ पौर्णिमा ही 24 फेब्रुवारीला आहे। या दिवशी मंगळ आणि शुक्राचा संयोग होईल। शुक्र आणि मंगळ जवळ आल्यानं केमद्रोम योग तुटत असून त्यामुळे चंद्र सर्वोच्च स्थानी असेल। म्हणजेच माघ पौर्णिमेच्या दिवशी शुक्र, मंगळ आणि चंद्र हे तीनही ग्रह शुभ फळ देतील असं सांगितलं जातंय। त्याचबरोबर या दिवशी गुरु आणि चंद्र एकाच घरात येत असल्यानं गजकेसरी योगही तयार होत आहे। गजकेसरी योग आर्थिक लाभासाठी ओळखला जातो। शास्त्रानुसार माघ महिन्यात नदीच्या संगमावर भाविक स्नान करतात, ध्यान करतात। माघ पौर्णिमा त्यांच्यासाठी विशेष मानली जाते। माघ पौर्णिमेच्या दिवशी पूर्वजांच्या नावे तर्पण केलं जातं। माघी पौर्णिमेच्या दिवशी श्रीहरी विष्णू गंगेच्या पाण्यात वास करतात असं मानलं जातं। यामुळे या दिवशी गंगा स्नान केल्यानं विशेष फळ मिळतं असंही म्हणतात। त्याशिवाय माघ पौर्णिमेला चंद्र आणि देवी लक्ष्मीची पूजा करण्याची परंपरा आहे। माघ पौर्णिमेला दिवसा आणि रात्री संपत्ती आणि समृद्धीची देवी लक्ष्मीची पूजा करण्याची परंपरा आहे। आधी सांगितल्याप्रमाणे 24 फेब्रुवारीला चंद्रोदयाची वेळ संध्याकाळी 6:12 असेल। या दिवशी लक्ष्मीपूजनाची वेळ सकाळी 12:09 आणि रात्री 12:59 असणार आहे। याचबरोबर माघ पौर्णिमेच्या दिवशी भगवान श्रीहरी विष्णूंची आराधना केल्यानं व्यक्तीला सौभाग्य प्राप्त होऊ शकतं असं सांगण्यात येतं। जीवनात येणाऱ्या सर्व समस्यापासूनही या व्रतानं सुटका मिळू शकते असं सांगण्यात येतं। विशेषतः माघ पौर्णिमेला धार्मिक दृष्टिकोनातूनही महत्त्व आहे। या दिवशी स्नान, दान आणि जप करणं शुभ असतं। पौराणिक मान्यतेनुसार माघ महिन्यात भगवान श्री हरी विष्णूंच्या माधव स्वरूपाची विशेष पूजा करण्याची परंपरा आहे। या महिन्यात तिळाचा हवन करण्याचंही महत्त्व आहे। माघ पौर्णिमेच्या दिवशी गायीच्या तुपात काळे तीळ किंवा पांढरे तीळ मिसळून हवन करावं असं म्हणतात। यावेळी स्त्री सूक्ताचं पठण करावं। भगवान श्री हरी विष्णू सोबतच देवी लक्ष्मीचाही आशीर्वाद आपल्यावर राहतो आणि पैशाशी संबंधित सर्व समस्याही दूर होऊ लागतात असे बऱ्याच जणांचे अनुभव आहेत। शिवाय आर्थिक समस्या असलेल्या कोणत्याही व्यक्तीनं तिळाचं हवन या दिवशी नक्की करावं, यामुळे शुभ परिणाम नक्कीच मिळू शकतात। ज्योतिषशास्त्रानुसार रोगापासून मुक्ती मिळवायची असेल तर माघ पौर्णिमेच्या दिवशी गायीच्या तुपात काळे तीळ मिसळून त्या तिळानं अग्नीत 21 वेळा हवन करावं। त्याचबरोबर भगवान श्री हरी विष्णूंच्या मंत्राचा जप करावा, यामुळे नक्कीच फायदा जाणवतो असं म्हणतात। यावेळी पुढील कोणत्याही मंत्राचा जप केला जाऊ शकतो। मंत्र पुढील प्रमाणे। मंत्र पहिला, ओम नमो भगवते वासुदेवाय। दुसरा मंत्र, ओम विष्णवे नमा। तिसरा मंत्र, ओम हेम विष्णवे नमा। चौथा मंत्र, ओम नमो नारायण श्रीमन नारायण हरिहरी।
पाचवा मंत्र श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेवाय. सहावा मंत्र ओम नारायण विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात. तर अशा प्रकारे या मंत्राचा जप करत हवन केलं जाऊ शकतं. त्याचबरोबर कष्ट करूनही तुम्हाला कामाच्या ठिकाणी अडचणी येत असतील तर माघ पौर्णिमेच्या दिवशी भगवान श्री हरिविष्णूंचे ध्यान करण्यास सांगितलं जातं. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा.